राम राम मंडळी, मी दीक्षा तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे। तर आम्ही चाललोय पालथा इथं, देवीची यात्रा आहे, त्याच्यासाठी आम्ही पोहोचतोय। तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता आम्ही पोहोचलोय यात्रेत। इथं आईस्क्रीमचं शॉप आहे, परत खाण्यासाठी पापडी चाट, पाणीपुरी आणि इथं लहान मुलांसाठी टॉयज पण आहे। इथं खूप छान ज्वेलरी ऑक्सिड इथं खूप मस्त ज्वेलरीचं कलेक्शन आहे। केमिकल बीट्स आहे 100। अच्छा, मतलब क्या है केमिकल? ये पत्थर है, ये कभी नष्ट नहीं होगा। ये पिन्ने से ना दूसरा हर नहीं पिन्ने से अच्छा है। ये आप खुल करके आपको दिखला देता, ये चीज़ अलग है। एक चाइना का केमिकल बीट्स है, आप पिन्ने से पत्थर है। ये सब कलर भी है, हाँ ब्लैक साफ कलर, आप पिन करके देखिए ना। मी ते ज्वेलरी घेतली आहे, मला खूप आवडली। आणि आता इथं सुंदर असा नदीचा किनारा आहे। इकडे फक्त गर्दी दिसते। हां, इकडे देवीचं मूर्ती घेऊन जातात ते विसर्जनसाठी। इकडे तर दृष्टी आहे आणि इकडे पापडी चाट बनवत आहे। आपल्याकडे जशी पाणीपुरी रगडा फेमस आहे ना, तसं इकडे पापडी चाट फेमस आहे। आणि इकडे परत मी ज्वेलरी विचारते। इकडे जिलेबीचं दुकान, मतलब 35 रुपीज, 250 ग्राम। कौन सा टाइटैनिक? हाँ, ये वाला कितने का है? सबसे बड़ा ये वाला 300 रुपये। अच्छा, ये वाला 80 रुपये, 50 रुपये नीचे वाला 50। तो इयररिंग्स, वाव मस्त आहेत ना सर्व। खूप छान छान कलेक्शन आहे इथं इयररिंग्सचं पण। हे छोटे छोटे फ्रूट्स आहे, हे डाळिंबे, इथे सर्व शोपीससाठी फ्रूट्स। आता
आता इथं खाणार आहे दही पापडी चाट. आता त्या बनवत आहे दही पापडी चाट. भैया इसको क्या बोलते हैं? स्मोक बिस्किट. स्मोक बिस्किट. इसको कैसे बनाते हैं? इसमें बिस्किट में लिक्विड नाइट्रोजन डालते हैं. अच्छा. वो बिस्किट ऑब्जर्व करता है और ठंडा के कारण मुंह में गर्मी से हीट पाकर ठंडा गर्म का रिएक्शन होता है. थैंक यू. ठीक है. क्या बोलते हैं इसको? इसको मिला कर लीजिएगा तो चाट होगा, प्लेन घुगनी होगा. घुगनी. घुगनी बोलते हैं मिला कर चाट में. अभी जैसे दिया था ना वैसे ही देना. रुक. हाँ. घर में जाके देखेगा वैसे बनाता है. बाहर में भी चला जाएगा फिर दोबारा बेचे बना के बेचेगा. बाहर में भी चला यहाँ पे ग्राहक बन जाएंगे. काम ना पुकार अच्छे अपना नंबर अच्छे अपना नंबर अच्छे उसके पास जाइएगा तो फिर आएगा रे. কত টাকা দাদা? 30 40. কত 40? এটা 30. मला ना हे सर्व बघून ना माझ्या गावाची आठवण येते. माझ्या गावाला पण दरवर्षी अशीच यात्रा भरते. इथे मला माझी फ्रेंड भेटलेली, त्या दृष्टीसोबत ना गप्पा करताय. चला तर मग आता आम्ही एक भुट्टा खातो आणि घरी जातो. बाय. भेटूया पुन्हा.